नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग तुमच्या सगळ्याच परीक्षा, ज्याच्यामध्ये तुमची कंबाईनची परीक्षा असेल, तुमची राज्यसेवेची परीक्षा असेल किंवा तुमच्या 25 परीक्षा असतील, या सगळ्याच एक्झामसाठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे. लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे, क्वालिटी बुक्समधून आपण इथे लेक्चर सिरीज घेत आहोत. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. पुस्तकं कशी मागवायची, कुठून मागवायची हे मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्या केसागरच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही पुस्तकं मागवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला MPSC, PSI ST ASO, ग्रेड सी, UPSC आणि ऑदर एक्झाम, मराठी UPSC असे सेक्शन मिळतील. आज तर आपण महाराष्ट्राच्या इतिहासावरती मॅरेथॉन सेशन घेत आहोत. तर हिस्ट्री सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास, VV पाटील सरांचं जे पुस्तक आहे ना, तर या पुस्तकातून आज आपण सेशन कंडक्ट करत आहोत. मुख्य आणि पूर्व परीक्षेला तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो. तर इथं आपल्याला काय करायचं आहे माहितीये, इथं आपल्याला पुस्तक जे आहे ना, पुस्तक रेफरन्स बुक तुम्हाला फक्त व्यवस्थित वाचायचं, ठीक आहे? ओके, रेफरन्स बुकचा फायदा काय असतो की तुमची पूर्व परीक्षा असेल, तुमची मुख्य परीक्षा असेल. मुख्य परीक्षेला पण आपल्याला हिस्ट्रीचे क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात ना, त्याच्यामधून हार्डली किती क्वेश्चन येतात, जेवढे पण क्वेश्चन येतात ते क्वेश्चन सगळ्याच विद्यार्थ्यांना येणारे असतात, बरोबर. म्हणजे जवळजवळ तुमचे PYQ, आपण जे म्हणतो की PYQ वरती तुमचा रिझल्ट डिपेंड करत नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्हाला क्वालिटी रेफरन्स बुक वापरावेच लागतात, ओके, जेणेकरून आपला जो स्कोर आहे तो आपला स्कोर चांगला वाढेल, ठीक आहे? ओके, क्लिअर. तर ही पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण मिळून जातील. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला जाऊन ही पुस्तकं घेऊ शकता, ओके. चला तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत, जस्ट एक मिनिट थांबा. तर मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, तुम्ही कुठल्याही एक्झामचा सिलॅबस बघा, तिथं तुम्हाला स्पेशल रेफरन्स दिलेला असतो की तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राचा जो विभाग आहे ना तो विचारला जाईल, ठीक आहे? ओके, असं तुम्हाला तिथं दिलेलं असतं, ठीक आहे, क्लिअर. तर याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही अश्मयुगीन संस्कृतीचा जो कालखंड आहे की नाही, अश्मयुगीन संस्कृतीचा कालखंड, तर तो सुद्धा तुम्ही इथं वाचू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे असतील, त्याच्यानंतर महाराष्ट्र नावाचा मागोवा असेल, महाराष्ट्राची भाषा असेल, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास असेल, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सातवाहन घराणे आहे, सातवाहनकालीन समाजस्थिती आहे, त्याच्यानंतर वाकाटक घराणे आहे, त्याच्यानंतर चालुक्य घराणे आहे, बरोबर, यादवकालीन समाजस्थिती असेल, बहमनी राज्य असेल, त्याच्यानंतर मराठी सत्तेच्या अस्ताची कारणे असतील, पेशवेकालीन गोष्टी असतील, ओके. तर या सगळ्या आपण वाचू शकतो, पण लक्षात घ्या याच्यावरती फार कमी क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन फार कमी विचारले जातात. त्याच्यामुळं आपल्याला कुठून करायचं आहे, आपल्याला करायचं आहे इंग्रजी सत्तेची पायाभरणी आणि विस्तार त्याच्यापासून, ठीक आहे, ओके. कुठून करायचं आहे, इंग्रजी सत्तेची पायाभरणी आणि विस्तार. याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी सत्तेची पायाभरणी आणि विस्तार मध्ये आपल्याला काय करावं लागेल, हिस्ट्रीमध्ये कधीही लक्षात घ्या पार्श्वभूमी पाहणं फार महत्वाचं आहे, ठीक आहे, पार्श्वभूमी पाहणं फार महत्वाचं आहे. पार्श्वभूमी आपण पाहणार, त्याच्यानंतर आपण बंगाल प्रांतावरती इंग्रजांचं नियंत्रण बघणार, बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना बघणार, त्याच्यानंतर बक्सारची लढाई आली, रॉबर्ट क्लाईव्ह यांची दुसरी कारकीर्द आली, वॉरन हेस्टिंग असतील, हेस्टिंगच्या सुधारणा असतील, कंपनीच्या राजवटीतील गव्हर्नर जनरल असतील, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड हेस्टिंग आहे, लॉर्ड डलहौसी आहे, ओके. तर हा जो पार्ट आहे ना, हा आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये पण करतो, ठीक आहे, हा पार्ट आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये पण करतो. पण जेव्हा आपण स्पेसिफिक महाराष्ट्र म्हणतो ना, तर इथं तुम्हाला महाराष्ट्रातली कंपनी राजवट जी आहे ना, तिथं तुम्हाला पार्श्वभूमी, स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण पद्धती, शिक्षणाचं स्वरूप, वृत्तपत्र, मराठी वृत्तपत्र, वृत्तपत्रांचा समाज जीवनावरील परिणाम,
वृत्तपत्रांच्या कार्यावरील मर्यादा, भौतिक सुधारणा, व्यापार आणि उद्योगधंदे, ब्रिटिश राजवटीतील कृषी व्यवसाय, मुंबई इलाक्यातील रयतवारी पद्धती आणि कंपनी राजवटीचा ताळेबंद. ठीक आहे, इतकं तुम्हाला इथं शिकावं लागतं महाराष्ट्रातील कंपनी राजवट मध्ये. ओके, क्लिअर. तर आपण सुरुवातीला तर महाराष्ट्रातील कंपनी राजवटच बघणार आहोत. लक्षात घ्या, आपण जर इथं बघितलं, थोडक्यामध्ये जर बघितलं की इंग्रज जे आहेत भारतामध्ये प्रवेश करतात, बरोबर. आता हे सगळं तुम्ही अगदी स्कूल टाइम पासून वाचत आलेले आहात, त्याच्यामध्ये काहीच नवीन नाहीये. किंवा तुम्हाला हे बोर सुद्धा होईल ऐकून, अलीनगरचा तह असेल, बंगाल प्रांतावर इंग्रजांचं वर्चस्व असेल, इंग्रज फ्रेंच संघर्ष असेल. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये भारतात इंग्रजांचा प्रवेश होतो. ठीक आहे, भारतामध्ये इंग्रजांचा प्रवेश होतो. युरोपियनांमध्ये सर्वप्रथम कोण येतात? पोर्तुगीज येतात, बरोबर. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला इथे दिलेला आहे, युरोपियनांमध्ये सर्वप्रथम कोण येतात? पोर्तुगीज. लक्षात घ्या, हा पार्ट मी तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्री मध्ये कव्हर करणार आहे. महाराष्ट्र स्पेसिफिक घटक मी वेगळे कव्हर करते. ओके, त्याच्यानंतर बघा, इसवी सन 1526 मध्ये बाबर हे भारताचे स्वामी जरात आणि दख्खन यांच्या ताब्यात नव्हते. ओके, क्लिअर. इसवी सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी वसई प्रांत गुजरातचा सुलतान बहादूर शाह कडून मिळवला होता. पुढे याच सुमारास त्यांनी गुजरातच्या सुलतानाकडून ठाणे, तारापूर, बांद्रा, माही, मुंबई ही जी बेट आहे ती काबीज केली होती. ठीक आहे, आणि हेच मुंबई बेट जे आहे ते पोर्तुगीज राजाने आपली कन्या कॅथेरीन बॅगाचा हिला अंधन म्हणून दिले होते. ओके, आणि वर्षाला 10 पौंड या नाममात्र भाड्यापोटी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिले होते. तर ही टाइमलाइन आहे थोडक्यात, किंवा पार्श्वभूमी म्हणू शकता. आता स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं बघा, त्याच्यानंतर बघा 1818 नंतरच मुंबई रेसिडेन्सी किंवा मुंबई इलाखा जन्माला आला. ओके, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी इंग्रजी सत्तेची स्थापना आहे ना, तर त्याची सुरुवात कुठून होते? 1818 पासून होते. लक्षात घ्या बरं का, या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून आपल्याला इथं अडचण येणार नाही. ठीक आहे, ओके. बघा 1818 मध्ये काय होतं? 1818 मध्ये होतो पेशवाईचा अस्त, बरोबर. 1818 मध्ये होतो पेशवाईचा अस्त. ठीक आहे, पेशवाईचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेची स्थापना झाली. मग पेशवाईचा अस्त होण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये काय केलं होतं? आपलं जे बस्तान आहे ना, ते बस्तान बसवायला चालू केलं होतं. ठीक आहे, किंवा सुरुवात केली होती कंपनीने. भारतात सुरुवातीला किती प्रांतांची निर्मिती केली? 3 प्रांतांची निर्मिती केली होती. ठीक आहे, त्याच्यापैकी कोणता प्रांत होता? त्याच्यापैकी मुंबई हा एक प्रांत होता, लक्षात घ्या. ओके, आणि मुंबई प्रांत हा एक होता. याच्याशिवाय दुसरे 2 प्रांत कोणते होते? दुसरे 2 प्रांत होते बंगाल आणि मद्रास. ठीक आहे, बंगाल आणि मद्रास हे 2 प्रांत होते. ओके, ईस्ट इंडिया कंपनीचा भारताशी व्यापार सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काळात जी पश्चिम किनारपट्टी होती, या पश्चिम किनारपट्टीवरील काही महत्वाच्या ठिकाणी काय केलेलं होतं? वखारी स्थापन केलेल्या होत्या, बरोबर. मग आपण बघतोय महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर. महाराष्ट्रामध्ये कुठं वखारी होत्या? महाराष्ट्रामध्ये होत्या राजापूर, दाभोळ. ठीक आहे, अशा ठिकाणी काय केलं होतं? वखारी स्थापन केलेल्या होत्या. ठीक आहे, ओके, सुरू केलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपण बघतो की 1668 मुद्दा जर आपण इथं बघितला, पाठीमागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लंडचा जो राजा होता चार्ल्स दुसरा चार्ल्स, मुंबई बेट वार्षिक 10 पौंडाच्या भाडेपट्टीनं कुणाकडे सोपवलं? ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवलं. ठीक आहे, मग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई बंदराचं महत्व ओळखून त्या ठिकाणी काय केलं? आपला व्यापार वाढविण्यास सुरुवात केली. आणि अल्पावधीमध्येच काय झालं? मुंबई शहर हे भारतातील एक प्रमुख केंद्र बनलं. आणि ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं? ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईसाठी एक स्वतंत्र गव्हर्नर नेमण्याची व्यवस्था केली. बघा, खूप शॉर्टमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, शॉर्टमध्ये अभ्यास करू नका. शॉर्टमध्ये अभ्यास करण्याचे दिवस सध्या तरी नाही आहेत आणि तुमचे रिझल्ट पण येणार नाही. ठीक आहे, ओके. तर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य जे होतं तेव्हा नव्हतं, लक्षात घ्या. पण ही पार्श्वभूमी आपण बघतोय की इथं मुंबईसाठी
इंग्रजी सत्तेची स्थापना कशी झाली, ठीक आहे, ओके. याच्यानंतर आपण बघितलं की मुंबई इलाखा कधी जन्माला आला, 1818 मध्ये, बरोबर. या मुंबई इलाख्यामध्ये खानदेश, बेळगाव, रत्नागिरी, कुलाबा, धारवाड, एडन, सिंध, वैजापूर, पंचमहाल, गुजरातचा काही भाग, संपूर्ण पश्चिम दख्खन, सातारा, कोल्हापूरचा भाग हा प्रदेश येत होता. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला विचारू शकतात जो मुंबई इलाका होता, या मुंबई इलाख्यामध्ये कोणता प्रदेश येत होता, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघतोय मुंबई इलाखा. आता मुंबई इलाख्याच्या अगोदर पार्श्वभूमी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि नंतर आपण बघूया माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन बद्दल, ठीक आहे. तर इथं तुमचा क्वेश्चन बनेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. एकच मिनिट थांबा या कंटेंट वरती. इथं अजून थोडस एक कंटेंट ऍड करा की पेशवाईचा पाडाव झाला, बरोबर. पेशवाईचा पाडाव झाल्यानंतर पेशव्यांच्या नियंत्रणाखाली बऱ्याच मोठ्या प्रदेशाचा कशामध्ये समावेश झाला, समावेश झाला मुंबई इलाख्यामध्ये, ठीक आहे, ओके. आजही पश्चिम महाराष्ट्राचा बहुतेक सगळा प्रदेश मुंबई इलाख्यामध्ये समाविष्ट झाला होता, लक्षात घ्या. आणि याच्या खेरीज जर आपण बघितलं तर काही गुजराती भाषिक प्रदेश आणि उत्तर कर्नाटकातील काही जिल्हे यांचा सुद्धा मुंबई इलाख्यात अंतर्भाव करण्यात आला होता, लक्षात घ्या. आणि 1843 मध्ये काय झालं, 1843 मध्ये इंग्रजांनी सिंध प्रांत जिंकून घेतला, ठीक आहे, आणि तो मुंबई इलाख्यामध्ये सामील केला, ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की सिंध पासून बेळगाव धारवाड पर्यंत मुंबई इलाखा विस्तारला होता, ठीक आहे, ओके. अर्थात या प्रदेशामध्ये काही संस्थानं सुद्धा अस्तित्वात होती, पण त्यांचं स्वातंत्र्य कसं होतं, नावापुरतं होतं, लक्षात घ्या, ओके. खऱ्या अर्थाने इंग्रजी सत्तेचे मांडलिक असल्याप्रमाणे त्यांचा कारभार चालत होता. हे तुम्हाला समजलं, हे अजिबात स्किप करू नका. जर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास व्यवस्थित करायचा असेल तर तुम्हाला हे सगळं करता आलं पाहिजे, ठीक आहे, ओके. याच्यानंतर तुम्ही बोलू शकता माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन यांच्याकडे. बघा, मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते हे माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन. यांची 1819 मध्ये, लक्षात घ्या, 1819 मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली, ओके. कधीपर्यंत पदावरती राहिले ते, 1827 पर्यंत ते पदावरती राहिले. 1827 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता, लक्षात घ्या. आणि हा जो कालावधी होता 1819 पासून 1827 पर्यंतचा, या कालावधीमध्ये त्याने अतिशय समर्थपणे मुंबई इलाख्याचा कारभार चालवला. एल्फिस्टन हा एक अत्यंत कार्यक्षम प्रशासक होता. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे उदारमतवादी विचाराचा होता, ठीक आहे. एतद्देशीय प्रजेविषयी त्याला विशेष आस्था आणि जिव्हाळा वाटत होता, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं, ओके, क्लिअर. बघा, आता आपण या प्रदेशाचे राज्यकर्ते असताना तेथील प्रजेच्या हिताची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानणाऱ्यांपैकी कोण होता, हा एल्फिस्टन एक होता. त्याच्यामुळं मुंबई इलाख्याच्या प्रशासनाची जी सूत्र आहेत ती हाती घेतल्यापासून एल्फिस्टनने येथील प्रजेच्या हितासाठी काय केलं, खूप चांगल्या गोष्टी केल्या. म्हणजे एल्फिस्टन ओव्हरऑल कसा माणूस होता, चांगला माणूस होता, ठीक आहे. म्हणजे त्यानं विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. विशेष त्याचं लक्ष जे होतं ना त्याच्याकडेच होतं. बघा, यांनी स्पेशली काय केलं माहिती का या एल्फिस्टन यांनी, तर जनतेचा विश्वास संपादन करण्याकडे त्यांचं विशेष लक्ष होतं, ठीक आहे, ओके. आणि स्थानिक लोकांच्या दृष्टीनं आपण बघितलं तर ही जी इंग्रजी राजवट होती कशी होती, ही परकीय राजवट होती, बरोबर, परकीय राजवट होती, लक्षात, ठीक आहे. पण जे एतद्देशीय लोक होते म्हणजे आपल्या देशातले लोक होते त्यांना या परकीयांबद्दल दुरावा वाटू नये, त्यांच्या मनामध्ये परकीयपणाची भावना निर्माण होऊ नये याच्याकरता या माणसांनी खास प्रयत्न केले, ओके. म्हणजे राज्याचं जे प्रशासन होतं या राज्याच्या प्रशासनाचा गाडा सुरळीतपणे चालण्यासाठी यांनी काय केलं, जे स्थानिक लोक होते ना तर या स्थानिक लोकांची मदत घेतली, ठीक आहे, ओके, सहकार्य मिळवलं. आणि याच्यामुळे झालं काय माहिती, इंग्रजी राजवट परकीय असून सुद्धा केवळ या एल्फिस्टन यांच्या वागण्यामुळं एतद्देशीय लोकांमध्ये त्यांच्याविषयी म्हणजे इंग्रजी राजवटीविषयी अजिबात
असंतोष निर्माण झाला नाही किंवा उत्पन्न झाला नाही. ठीक आहे, आता हे सगळं आपण शिकतो इथं. होतं काय माहिती का, इथंपर्यंत आपण शिकतो पण एक्झाम मध्ये तुमचा क्वेश्चन येतो सातारच्या घोषणेवरती. ठीक आहे, ओके, जस्ट एक मिनिट थांबा. एल्पिस्टनचं कार्य मी तुम्हाला नंतर शिकवते. इथं मी अगोदर तुम्हाला सातारची जी घोषणा आहे ना, तर ही सातारची घोषणा एक्सप्लेन करते. ठीक आहे, कारण हे एक्सप्लेन करणं खूप महत्वाचं आहे. एकच मिनिट थांबा, आपण इथं काय करूया, एक दोन ब्लँक स्लाइड तुम्हाला ऍड करून इथं मी ओके चला. तर बघा, तर इथपर्यंत आपण करतो बरोबर, पण एक्झाम मध्ये क्वेश्चन कशावरती विचारला जातो, सातारच्या घोषणेवर. ठीक आहे, सातारची घोषणा काय आहे, ही सातारची घोषणा ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या, जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून एल्फिस्टननं काय केलं, 10 फेब्रुवारी, डेट लक्षात ठेवा, 10 फेब्रुवारी 1818 ही डेट महत्वाची आहे. 10 फेब्रुवारी 1818 काय केलं, त्यांनी एक सुप्रसिद्ध सातारची जी घोषणा आहे किंवा प्रोक्लमेशन ऑफ सातारा केली. ठीक आहे, ओके, याच्यामध्ये काय केलं त्यांनी, प्रोक्लमेशन ऑफ सातारा किंवा सातारची घोषणा याच्यामध्ये आपल्या सरकारची नीती स्पष्ट केली. काय केलं एल्पिस्टननं, याच्यामध्ये आपल्या सरकारची नीती स्पष्ट केली. ठीक आहे, ओके, आणि जनतेला काही आश्वासनं दिली, ज्याच्यामध्ये पहिलं आश्वासन होतं की आपलं सरकार सुडाच्या भावनेनं राज्यकारभार करणार नाही. ठीक आहे, सुडाच्या भावनेनं राज्यकारभार करणार नाही. दुसरं त्यांनी आश्वासन दिलं की राज्यातील सगळ्या जनतेला किंवा जनतेच्या सगळ्या विभागांना समानतेची वागणूक मिळेल, म्हणजे भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे, ओके, समानतेची वागणूक मिळेल, भेदभाव केला जाणार नाही. थर्ड, त्यांनी काय आश्वासन दिलं, सरकार येथील जनतेच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे, हस्तक्षेप करणार नाही. ओके, क्लियर, हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे, धार्मिक बाबतीत सर्वांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. त्याच्यानंतर आपलं सरकार राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यास प्राधान्य देईल. ठीक आहे, ओके, पाचवं आश्वासन त्यांनी दिलं की कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तींच्या वतनांच्या सुरक्षेची हमी, जी वतन आहे त्या वतनांच्या सुरक्षिततेची हमी घेतली जाईल. आपलं सरकार कोणावरतीही जुलूम करणार नाही, जबरदस्ती करणार नाही. ठीक आहे, ओके, आता एवढी सगळी आश्वासनं दिली कोणी, एल्फिस्टननं. मग या एल्पिस्टनच्या घोषणेमुळे काय झालं माहितीये, तिथे जे लोक होते ना, त्या लोकांच्या मनामध्ये इंग्रजी लोकांबद्दल किंवा इंग्रजी राजवटीबद्दल एक विश्वास निर्माण झाला इथं. ठीक आहे, सरकारकडून लोकांना दिलासा देण्याचं जे कार्य होतं ना, ते कार्य या घोषणेनं केलं. आणि एल्फिस्टननी सुद्धा ही जी आश्वासनं दिली होती, ही सगळी आश्वासनं त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला. इंग्रज सरकार आपल्या वचनाला पक्क आहे असा जो विश्वास होता ना, तो विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. ठीक आहे, ओके, क्लियर. तर तुमच्यासाठी हे IMP कंटेंट आहे. प्रोक्लमेशन ऑफ सातारा काय होतं याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. क्लिअर, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण क्लिअर करून घेऊया इथं की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी होती ना,
सातारच्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली जाईल, बरोबर. याच्याकडे एल्पिस्टननं खास लक्ष दिलं. उत्तर पेशवाईच्या काळामध्ये काय झालं होतं, उत्तर पेशवाईच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश परिस्थिती होती, बरोबर. लक्षात ठेवा हे का सगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये या उत्तर पेशवाईच्या काळामध्ये दरोडेखोर असतील, पेंढारी असतील, ठीक आहे, किंवा लुटारू असतील, दरोडेखोर, पेंढारू आणि लुटारू यांसारख्या समाजकंटकांनी काय केलं होतं, अतिशय म्हणजे गोंधळ माजवला होता, ठीक आहे. दंगे करणे, दरोडे घालणे, लोकांवरती जबरदस्ती करणे, प्रजेचा छळ करणे, ठीक आहे. तर हे सगळं तिथं चालू होतं, याच्याकडे विशेष लक्ष दिलं एल्फिस्टननी. समाजकंटक जे होते त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एल्फिस्टननं काय केलं, हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. एल्फिस्टननं पोलीस दलाची उभारणी केली, ठीक आहे, ओके. पोलीस दलाची उभारणी केली, क्लिअर. त्याच्यामुळे जनतेला शांततेच्या परिस्थितीचा अनुभव घेता आला. याच्यानंतर अजून एक काम एल्फिस्टननी केलेलं आपल्याला इथं दिसतं. शिक्षण क्षेत्र जे होतं ना त्याच्यामध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर ब्रिटिश पूर्व काळामधली जी शिक्षण पद्धती होती, पुढचा मुद्दा आपण घेऊया, ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण पद्धती, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत आणि कायम क्वेश्चन विचारले जातात. ब्रिटिश पूर्व काळ शिक्षण पद्धती, ठीक आहे, शिक्षण पद्धती, ओके, बघा. तर ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण पद्धती आहे. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की वरिष्ठ जातींची मक्तेदारी होती, बरोबर. ब्रिटिश पूर्व काळामध्ये ब्रिटिश लोक यायच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण होतं का सगळ्यांसाठी? नव्हतं, बरोबर. भारतीय समाजातील समाज व्यवस्थेचा किंवा जाती व्यवस्थेचा जो प्रभाव होता तो फार मोठा होता. जाती व्यवस्था, ठीक आहे. तर या जाती व्यवस्थेचा प्रभाव फार मोठा होता. शिक्षण ही वरिष्ठांची मक्तेदारी होती, त्याच्यामुळे समाजातला बहुसंख्य भाग शिक्षणापासून वंचित होता, बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाविषयी उदासीनता निर्माण होणं साहजिक होतं, ओके. त्याच्यानंतर राज्यकर्ते जे होते त्यांनी पण दुर्लक्ष केलं होतं, शिक्षणाची जबाबदारी घेतली नव्हती. जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये उत्तर पेशवाईमध्ये उच्च जातीच्या लोकांची बरीच वस्ती होती, बरोबर. मग तिथं काय होत होतं, शास्त्री लोक किंवा पंडित लोक काय करत होते, खाजगी पाठशाळा काढत होते, बरोबर. त्याच्यामधून धर्मशास्त्र, ज्योतिष, वैद्यकशास्त्र, न्याय, अलंकार हे विषय शिकवले जात होते, ओके. पण शिक्षण घेणारे कोण होते, ब्राह्मणांची मुलं होती, बरोबर. त्याच्यामुळे धार्मिक शिक्षणावर जास्त भर होता. त्याच्यानंतर तात्या पंतोजीच्या शाळा होत्या, याच्यावरती क्वेश्चन पण आला होता. तात्या पंतोजी शाळा, ठीक आहे, ओके. तर इथं शहरामधून आणि मोठ्या गावामधून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या काही खाजगी शाळा, म्हणजे हे ज्या शाळा होत्या या खाजगी होत्या आणि प्राथमिक शिक्षण देत होत्या, ठीक आहे. त्या शाळांमधून ब्राह्मणांच्या मुलाखेरीत प्रभू आणि सोनार अशा वरिष्ठ जातींची मुलं, तसेच व्यापाऱ्यांची, श्रीमंतांची मुलं यांना शिक्षण दिले जाईल, ओके. शाळेकरता चावडी किंवा देऊळ यांच्यासारखं सार्वजनिक मालकीचं एखादं ठिकाण निवडलं जात होतं. त्या काळामध्ये मुद्रणकलेचा शोध होता का? नाही. छापील पुस्तकांचा वापर तेव्हा होत नव्हता, लक्षात घ्या. हस्तलिखित किंवा पोथ्यांच्या सहाय्यानं मुलांना शिकवलं जात होतं, म्हणजे जो काही त्यांचा भर होता सगळा भर गोकमपट्टीवरती होता, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे इथे लक्षात ठेवा की काय होतं ब्रिटिश पूर्व काळामध्ये, ठीक आहे. मग शिक्षणाचं स्वरूप बदललं कधी, ब्रिटिशांची एंट्री झाल्या, बरोबर. काय केलं ब्रिटिशांची एंट्री झाल्यावर? ब्रिटिशांनी शिक्षणाची जी दारं आहेत ना ती सर्वांना खुली केली, लक्षात घ्या. काय केली? सर्वांना खुली केली, ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर शिक्षण प्रसाराला सरकारचा हातभार, शिक्षणाचा प्रसार करायला सरकारने हातभार लावला.
ख्रिस्ती मिशनरी जे होते ना, ख्रिस्ती मिशनरी, तर या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी पण योगदान दिलं. ओके, चॅरिटी स्कूल स्थापन झाले. चॅरिटी स्कूल जे होते ना, ते चॅरिटी स्कूल इथं स्थापन झालेले आपल्याला दिसतात. मराठी माध्यमांच्या शाळा, मराठी माध्यमांच्या शाळा इथं ओपन झालेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. ठीक आहे, ओके. आणि मग इथं तुम्हाला एल्फिस्टनचं जे कार्य आहे, ते एल्फिस्टनचं कार्य पण दिसून येतं. ठीक आहे, ओके. म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल काय झाला, की शिक्षणात सगळ्यांना एंट्री दिली गेली. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एका अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये एक क्रांती घडवून आणली त्यांनी. त्याच्यानंतर बघा, एल्फिस्टन, कॅन्डी, मोल्सवर्थ, कॅप्टन जर्विस हे विद्याप्रेमी लोक होते. यांनी सरकारी अधिकारी जी होती ना, ही विद्याप्रेमी होती. यांनी स्थानिक जनतेला शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या कामामध्ये पुढाकार घेतला होता. ठीक आहे, ख्रिस्ती मिशनऱ्यांचं योगदान जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काय केलं होतं, महत्वपूर्ण योगदान केलं होतं. ठीक आहे, ओके. धार्मिक उद्देशाने शिक्षण प्रसाराचं कार्य हाती घेतलं होतं, पण त्यांच्या या कार्याचा भारतातील समाजातील विविध घटकांना फायदा पण मिळाला होता. ओके, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छापील पुस्तकं तयार करणं किंवा शाळेच्या वेळा निश्चित करून शाळा भरवणं ही ह्यांची काही वैशिष्ट्ये होती. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींची सुरुवात ख्रिस्ती मिशनऱ्यांनीच केली. चॅरिटी स्कूल जर तुम्ही बघितलं तर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने भारतात प्राथमिक शाळा स्थापन केल्या. त्यांना चॅरिटी स्कूल म्हटलं, गोरगरिबांच्या लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण. ओके, अमेरिकेमध्ये मराठी मिशनचा एक प्रमुख होता गार्डन हॉल. यांनी काय केलं, 19व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये मुंबईमध्ये मराठी माध्यमाची एक शाळा सुरू केली. ठीक आहे, इथं विल्सन या मिशनऱ्याने पण पुढाकार घेतलेला दिसतो. गार्डन हॉल आणि विल्सन यांची नावं लक्षात ठेवा. आणि यांनी मुंबईच्या बाहेर पुणे, अहमदनगर इत्यादी ठिकाणी शाळा सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके. स्त्री शिक्षणाची सुरुवात बघा, ख्रिस्ती मिशनऱ्यांचंच हे काम होतं स्त्री शिक्षणाची सुरुवात. भारतीय समाजाने स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला होता का? नाही, नाकारला होता. बरोबर, मग इथं अमेरिकन मिशनने हिंदू मुलींकरता पहिली शाळा काढली 1819 मध्ये कोलकात्याला. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर अमेरिकी मिशन आणि स्कॉटिश मिशन या मिशनरी संस्थांनी महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे येथे मुलींसाठी शाळा उघडल्या. ओके, क्लिअर. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. एल्फिस्टन यांनी पण खूप मोठं कार्य केलेलं आहे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्याचं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. तर उदारमतवादी होते वगैरे आपण बघितलेले आहेत. याच्यानंतर आपण बघतो बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. आता इथे मी थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे एल्फिस्टनचं कार्य, दूरदृष्टी, सैनिकांची वीरवृत्ती जागृत ठेवली, ब्राह्मण वर्गाला संतुष्ट केलं, सातारा गादीचं पुनरुज्जीवन केलं, डेक्कन कमिशनर, अबकारी कर, न्यायदान पद्धती, जहागीरदारांचा प्रश्न असेल, जहागीरदारांसाठी पेन्शन योजना असेल, शिक्षण विषयक धोरण असेल, कायदे संहिता असेल, तर हे सगळं कार्य तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्यानंतर आपण येतो बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. इथून पुढचं जे कंटेंट आहे ना, याच्यावरती लोकसेवा आयोग प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतं, भले ती तुमची कंबाईनची एक्झाम असू द्या आणि कशाची राज्यसेवेची एक्झाम असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या किंवा पूर्व परीक्षा असू द्या, दोन्हीकडे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी बद्दल जर तुम्ही बघितलं तर मुंबई इलाख्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मुंबई येथे 1815 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. इथे तुम्हाला लोगो पण दिसत आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, उद्देश लक्षात ठेवायचा आहे, कशासाठी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली, कधी झाली आणि कुठं झाली. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं पण एल्फिस्टननेच पुढाकार घेतलेला होता, गरिबांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.
ओके, हा तुमचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे. आणि या बॉम्बे एज्युकेशन सोसायटी द्वारा काय झालं, मुंबई शहरामध्ये अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटी द्वारा देशी भाषेतून ग्रंथ निर्मिती करण्यासाठी एल्पिस्टनच्या प्रेरणेने 1820 मध्ये दी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी या नावाची संस्था स्थापन करण्यात आली. तर या संस्थांचा क्रम सिक्वेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो, ठीक आहे. आणि या दी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटीनं काय केलं, इंग्रजी पुस्तकांची मराठी आणि गुजराती भाषेमध्ये भाषांतर करण्याची व्यवस्था केलेली आपल्याला इथं दिसून येते, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटी बद्दल याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही, लक्षात घ्या. पुढाकार कोणी घेतला होता तेही लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवा, उद्देश लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, याच्यानंतर आपण बघतोय बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. बघा, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण प्रसाराकडे विशेष लक्ष पुरवलं, बरोबर. समाजसुधारक नाना शंकर शेठ यांचा मात्र उल्लेख तुम्हाला इथं करावा लागेल. आधुनिक शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार नाही, नानांचं मत होतं, बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, 1823 मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर 1815 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना आहे, 1820 मध्ये स्कूल बुक कमिटीची स्थापना आहे, 1823 मध्ये नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना आहे. क्रम लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, आणि इथं जर बघितलं तर इथं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना पाठीमागे आपण बघितली होती आणि इथे काय झालं, मुंबई बाहेर पण अनेक शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. हे होते नाना शंकर शेठ, तुम्हाला काही इमेज दाखवायची गरज नाही, ठीक आहे. ओके, सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संस्कृत कॉलेजची स्थापना. बघा, पेशवाईच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून दरवर्षी बरीच मोठी रक्कम वाटली जात होती. मग पेशवाईचा अस्त झाला, मग पेशवाईच्या अस्तानंतर ब्राह्मणांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये की आता आम्हाला ही रक्कम कोण देणार, म्हणून एल्फिस्टनने काय केली, ही जी प्रथा होती ना, ही प्रथा जशी आहे तशी पुढे चालू ठेवली, ठीक आहे. आता ह्याच्यासाठी पैसा तर लागणार, बरोबर. मग वार्षिक 2 लक्ष रुपयांची तरतूद पण त्यानं केली. पण या रकमेचा विनियोग केवळ दक्षिणा वाटण्यात न होता त्यांनी काय केलं, शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशानं एल्पिस्टननं 1821 मध्ये पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज नावाची शिक्षण संस्था काढली. ओके, आणि या कॉलेजामध्ये फक्त ब्राह्मण जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली, म्हणजे या ब्राह्मण लोकांना त्यांचा जो पूर्वीचा फायदा होता तो फायदा मिळत आहे असं वाटावं म्हणून, ठीक आहे. लक्षात आलं, क्लिअर. आता इंग्रजी शिक्षण, बर, इंग्रजी शिक्षण ही पौरात्य पद्धतीचं, भारतात इंग्रजी सत्तेला स्थैर्य प्राप्त झालं, बरोबर. आणि ईस्ट इंडिया कंपनीनं शिक्षण प्रसाराची जबाबदारी आपल्या अंगावरती घेतली. ओके, आता त्यांच्या नियंत्रणाखाली जो प्रदेश होता तिथे शिक्षणाचा प्रसार करण्याचं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे असं जे अधिकारी होते त्यांचं मत होतं, लक्षात घ्या. पण झालं काय माहिती का, शिक्षणाचं जे माध्यम होतं ते इंग्रजी भाषा असावी की देशी भाषा असावी याच्यावरून वाद निर्माण झाला. भारतीयांना द्यायचं शिक्षण पौरात्य पद्धतीचं असावं की पाश्चात्य असावं हा मुद्दा होता. आता काही भारतीय लोक शिक्षणाचं माध्यम देशी भाषा असावेत असं मताचं होतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी मात्र इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार चालला, बरोबर. मग इंग्रजी शिक्षणाचा जो आग्रह होता ना, तर ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी होता, कोण, चार्ल्स ग्रँट, लक्षात ठेवा, चार्ल्स ग्रँट, ठीक आहे. तर या चार्ल्स ग्रँटाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या